root of the quadratic equation means the value of variable for which the given equation is satisfied. Dilela equation satisfy hote yacha artha asa ki when we put the value of that variable in that equation, then LHS is equal to RHS. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अनुभवलं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला रूट ऑफ द इक्वेशन, व्हेन दिस व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, मीन्स दिस इज द रूट ऑफ द इक्वेशन, देन वी हॅव टू फाइंड द सम ऑफ द व्हॅल्यूज ऑफ के, व्हॅल्यू ऑफ एम, व्हॅल्यू ऑफ बी, लाईक दिस. नाऊ सपोज वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन. Find k if x is equal to 3 is a root of the equation, this equation, then find k. इथे दिलेलं आहे, find k if this is a root of the equation. या इक्वेशनचा हा रूट आहे x is equal to 3. इक्वेशन काय दिलेलं आहे, के एक्स स्क्वेअर मायनस 10x + 3 इज इक्वल टू 0. मग पहिली स्टेप आपली काय असेल, या ठिकाणी काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती पण तुम्ही समोर बघतातच आहात. आता आपण आधी हे दोन उदाहरणं सोडवूया, मग या ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. व्हॅल्यू ऑफ के मला काढायची आहे. फर्स्ट स्टेप इज दॅट एक्स इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे जर याचं रूट असेल तर इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन दिस इक्वेशन, then LHS and RHS becomes equal. Now, right here, put x is equal to 3 in the given quadratic equation. Now, what is the quadratic equation? Write the first quadratic equation, kx square minus 10x plus 3 is equal to 0. Put x is equal to 3 here. Put x is equal to 3 means k in bracket 3 square minus 10 into 3 plus 3 is equal to 0. 3 square means 9, 9k minus 30 plus 3 is equal to 0. Minus 30 plus 3 means minus 27, 9k minus 27 is equal to 0, and hence 9k is equal to 27. Divide by 9 on both sides, k is equal to 27 upon 9 means k is equal to 3. This is the value of. आता या ठिकाणी के ची व्हॅल्यू आणि इथे ही जी व्हेरिएबलची व्हॅल्यू सारखी आलेली आहे, पण नेहमी अशी सारखी येते असं नाही, असा ग्रह आपण कदापिही करायचा नाही. वेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी येऊ शकतात. सेकंड एक्झाम्पलकडे आपण जाऊया. वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² + kx - 2 = 0 इज -2, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. Now here again, variable is x, then write here x is equal to minus 2 is the root of given quadratic equation, yes, and hence put x is equal to minus 2 in the equation. त्या इक्वेशन मध्ये मला काय ठेवायचं आहे, तर x is equal to minus 2 ठेवायचं. Put there, what is the equation? Equation is 2x² + kx - 2 = 0. Put x is equal to minus 2, 2 in bracket minus 2 square plus k into minus 2 and minus 2 is equal to 0. Minus 2 square means 4. Negative number cha square nehmi positive asto. That is 4, 4 into 2, that is 8, plus, ata ithe plus yel ka? 9. Minus 2 into k, that is minus 2k, and minus 2 is equal to 0. Now 8 minus 2, that is plus 6, means minus 2k plus 6 is equal to 0, and hence minus 2k is equal to minus 6. Divide by minus 2, kiwa ya minus 2 ne yela bhagaycha hai, k is equal to minus 6 upon minus 2, and hence k is equal to 3. 2 into 3, that is 6. That is value of k is equal to 3. आता इथे पण k ची व्हॅल्यू 3 आलेली आहे, इथे पण 3 आलेली आहे, असं असण्याची शक्यता होईल, किंवा एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटेल की अरे k ची व्हॅल्यू नेहमी 3च येते, असं नाही, वेगवेगळ्या व्हॅल्यूज येतात. हा एक भाग लक्षात घ्या. आता आपण ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जो उदाहरणाचं सोल्युशन आहे, सोल्युशनचा जो ढाचा आहे, तो दिलेला असतो.
परफेक्टली. त्यातल्या काही स्टेप्स आपल्याला ॲड करायच्या असल्या तर आपण करू शकतो, काहीही अडचण त्याच्यात नाही. पण तिथे ज्या काही आपल्याला फिल इन द ब्लँक सारख्या जागा दिलेल्या आहेत त्या आपल्याला भरणं आणि त्याच्याखाली अंडरलाईन करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं, की तुम्ही हे सांगितलेलं आहे आम्ही हे त्या ठिकाणी भरलेलं आहे अशा पद्धतीने. क्वेश्चन आपण वाचूया. वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन 5m² + 2m + k = 0 इज -7/5. देन कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. नाउ दिस इज अ रूट ऑफ दिस इक्वेशन. या इक्वेशनचा रूट कोणता आहे? रूट -7/5. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एम. मग इथे मी काय लिहिणार की एम इज इक्वल टू -7/5 इज अ रूट ऑफ दिस इक्वेशन. नाउ पुट एम इज इक्वल टू -7/5 इन द इक्वेशन. त्या इक्वेशनमध्ये -7/5 व्हॅल्यू मला टाकायची आहे. इथे मी टाकतो आता -7/5, त्याचा मला करायचा आहे स्क्वेअर. बघा इथे स्क्वेअर दिलेला आहे. प्लस -2 × -7/5 अँड प्लस के इज इक्वल टू 0. येस, आता मी काय करणार, 5 × -7/5 स्क्वेअर करेल. म्हणजे मी या ठिकाणी असं लिहिणार 5 × -7² येईल 49, पॉझिटिव्ह होऊन जाईल, डिवायडेड बाय 25. येस, प्लस या ठिकाणी काय मिळेल मला, इथे प्लस येईल का? आता बघा या ठिकाणी मायनस येणार आहे, पण मी या ठिकाणी इथेच लिहितो मी 2 × -7, दॅट इज -14/5. आता ह्या स्टेप्स मी थोड्याशा खाली सरकवतो, म्हणजे त्या ठिकाणी काही स्टेप्स ज्या आहेत त्या मी इन्सर्ट करणार आहे, काही स्टेप्स त्या ठिकाणी ॲड करणार आहे. त्या स्टेप्स आपण खाली लिहून घेऊया, बाकीचा भाग आपण पटकन लक्षात येईल. इथे मी जर 5 ने या 25 भाग दिला तर काय येईल, 5 येईल, 5 × 5, दॅट इज 25. म्हणजे पहिली स्टेप येईल इथे 49/5, हे मायनस साईन येते इथे मायनस होऊन जाईल, मायनस इथे येईल 14/5. येस, आणि प्लस के इज इक्वल टू 0. येस, प्लस के इज इक्वल टू 0. आता 49 − 14 डिवायडेड बाय 5. एलसीएम काढायचा आहे कारण दोघांचा एलसीएम सारखा आहे, दॅट इज 5. या ठिकाणी 5 लिहिला, प्लस के इज इक्वल टू 0. बघा आता ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या मी इन्सर्ट केलेल्या आहेत, ह्या त्या ठिकाणी नाहीत, पण तरीही मला काही स्टेप्स इन्सर्ट कराव्या लागतील. असा ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला करता येतं आणि ते करायचं असतं, कारण नुसत्या फिल इन द ब्लँक्स भरून ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करणे योग्य नाही, त्यामुळे आपल्याला अशा ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतील. 49 − 14, 9 − 4, दॅट इज 5, अँड 4 − 1, दॅट इज 3, 3/5 प्लस के इज इक्वल टू 0. म्हणून ती जी स्टेप होती ती या ठिकाणी आलेली आहे. बघा 35/5 प्लस के इज इक्वल टू 0. मग आता या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी मी लिहितो आहे ती स्टेप बघा, 7 × 5, दॅट इज 35, म्हणजे या ठिकाणी 7 प्लस के इज इक्वल टू 0, अँड हेन्स के इज इक्वल टू -7, अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ के इफ दिस -7/5 इज द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. असे हे उदाहरणं तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेतून काढा, वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स मिळतील. आता रिसोर्स म्हणजे सोर्सेस तुम्हाला भरपूर आहेत, म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर्स, वेगवेगळे पुस्तकं ऑनलाईन अवेलेबल आहेत. ते ऑनलाईन अवेलेबल असलेली पुस्तकं आपण काढायची, त्याच्यातले अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स असतील ते 2-4 उदाहरणं आपण सोडवून बघायची, म्हणजे हे पूर्ण टॉपिक जो आहे त्या टॉपिकची आयडिया आपल्याला येईल आणि आपला सराव होईल. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बीजगणित आणि भूमिती हे 2 विषय असे आहेत की ते सरावाशिवाय आपल्याला येणार नाहीत, त्यामुळे सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हा टॉपिक आपण या ठिकाणी थांबवूया. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.